सध्या राज्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे, पण काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. दरम्यान काही भागामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर परिसरामध्ये जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यातील कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोणत्या भागात पावसाची नेमकी काय स्थिती? हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडत आहे. आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी, मात्र आजही जोरदार पावसाची शक्यता. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी संततधार कायम आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील एकूण पाणीसाठा शुक्रवार सकाळपर्यंत 68% पोहोचला होता. या तलावापैकी 4 तलाव आतापर्यंत ओव्हरफ्लो झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुंबईत कुठेही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची नोंद नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हिंगोली, 8 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, शेती पिकांचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 8 मंडळात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक ओढे आणि नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं आहे. शेकडो एकर शेती या पाण्यामुळे खरडून गेली आहे. सोयाबीनसह कापूस, हळद, ऊस, केळी या पिकांना फटका बसला आहे. हा पूर इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की शेतामधली माती पिकांसह वाहून गेली आहे. कापूस, सोयाबीन पिकाच्या मुळ्या उघड्या पडल्यामुळे आता ही सर्व पिके नष्ट होणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव शिवारामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अगोदरच उशिरा पडलेल्या पावसामुळे शेतकरी हैराण होते, त्यात कशातरी शेतकऱ्यांनी प्रेरणा केल्या होत्या, त्यात आता हा पाऊस, यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा करत आहे.